Today we are going to study the botanical nomenclature. So in botanical nomenclature, particularly in last lecture, as we see here, the Latin language are used in case of nomenclature of the particular plants, animals, viruses and bacteria. So nomenclature deals with the application of a correct name to a plant or taxonomic group. So nomenclature is generally related with the correct name that can be identified throughout the world. The specific plant is identified throughout the world by its own name, and that should be very typical throughout the world. So that is the major objective of the nomenclature. So in practice, just like we particularly use the name to the specific plant or taxa that is vernacular to the specific language, just like sep, apple, we say sep in Hindi and safarchan in Marathi. Just like in another language in India also, there is having space another name. भारतामध्ये अनेक भाषा अनेक नाव आहेत आणि अनेक नाव त्याला दिले जातील. आंबा असेल, मँगो असेल, तर मँगोला इंग्लिश नेम त्याला मँगो आहे, तर हिंदी मध्ये त्याला आम म्हणतात आणि मराठी मध्ये आंबा म्हणतात, म्हणजे तीन नाव वेगवेगळे झाले. सो इन वर्नॅक्युलर लँग्वेज देअर विल बी लॉट्स ऑफ नेम, असे अनेक नावं त्याच्यामध्ये येतील. वर्नॅक्युलर म्हणजे लोकल नेम. वर्नॅक्युलरचा मिनिंग काय होतं? लोकल. सो वर्नॅक्युलर मिनिंग लोकल. मग लोकली जर आपण पाहिलं तर एकाच प्रकारच्या प्लांटला अनेक नाव आहे. जसं आपण समजा बोराचं नाव जर बघितलं तर आपण त्याला बो मराठीमध्ये बोर म्हणतो पर्टिक्युलरली. नंतर त्याला हिंदीमध्ये बेर म्हणतो. म्हणजे काय, नावं चेंज झाले, भाषेनुसार नाव बदलत गेले. सो जस्ट लाईक हिअर एक्झाम्पल गिव्हन, जस्ट लाईक ऍपल. ऍपल मध्येही पुन्हा सायंटिफिक नेम बरेच ठिकाणी चेंज झालेले आहेत. जसं काही ठिकाणी त्याला पायरस मॅलस म्हणलाय, कुठं मॅलस मॅलस म्हणलाय. तर करेक्ट बॉटनिकल नेम इज देअर, दॅट इज द मॅलस डोमेस्टिका. सो दॅट डज वन कंबाइन आयडेंटिफिकेशन विथ नॉमेनक्लेचर. म्हणजे एखाद्या प्लांटची ओळख होण्यासाठी, त्या पर्टिक्युलर नाव त्याला राहण्यासाठी, एक करेक्ट नाव त्याला मिळण्यासाठी, त्या ठिकाणी काय केलं की एक पर्टिक्युलर एजन्सी इथं काम करते, एक टिपिकल एजन्सी काम करते. And the current activity of botanical nomenclature is governed by the International Code of Botanical Nomenclature, ICBN. हे जे कोड आहे त्याला ICN असं सुद्धा म्हणतात, इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचर. ICN मध्ये ICBN आहे, स्पेसिफिक इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटनिकल नॉमेनक्लेचर. हे बॉटनीच्या प्लांट्सला, म्हणजे वनस्पतीला, वेगळ्या प्रकारची वनस्पती असेल, ऑल्गी पासून सगळे राफाट, टेटोफाट, जिम्नोस्पर्म, एंजियोस्पर्म, सगळे प्लांट, त्या प्लांटला नॉमेनक्लेचर करण्याची जी सिस्टीम आहे, अँड दॅट इज पब्लिश बाय द इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ प्लांट टॅक्सॉनॉमी, IAPT. तर हे जे असोसिएशन आहे, हे असोसिएशन त्याला काय करतं, नावं पब्लिश करते. अँड द कोड इज रिवाइज आफ्टर चेंजेस ऍट इच इंटरनॅशनल बॉटनिकल काँग्रेस. प्रत्येक बॉटनिकल काँग्रेस जे होत राहते, दरवर्षी होत राहते, त्या बॉटनिकल काँग्रेसमध्ये काही रिव्हिजन्स त्याच्यामध्ये होत राहतात. अँड द नेम्स ऑफ दिस particularly are governed by just like by the ICBN. त्याची जी नाव आहे ते ICBN देण्याचं काम करते. जसं झुलॉजी मध्ये ICZN आहे, इंटरनॅशनल कोड ऑफ झुलॉजिकल नॉमेनक्लेचर, आणि बॅक्टेरियासाठी इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचर ऑफ बॅक्टेरिया, म्हणजे ICNB आहे. आणि तसंच व्हायरसच्या नॉमेनक्लेचरला आणि क्लासिफिकेशनला ICVCN आहे, इंटरनॅशनल कोड ऑफ व्हायरस क्लासिफिकेशन अँड नॉमेनक्लेचर. सो there will be lots of agencies which work behind the naming of the plant. Plant la naming karnyasathi te kay karta, vegvegle agencies kaam kartat. Mag tyachya madhe anek addition deletion, kai vela bares naav je ahet te some names may be having sometimes what happened synonym. Bares vela ane ekach plant la anek area madhe vegvegle shastriya naav, mhanje botanical name dile jate, scientific name. Ata yala scientific name mana, botanical name mana, kiwa latin name mana,
तिन्ही एकच आहे. सो दे आर द जेनेरिक नेम जस्ट लाईक पर्टिक्युलरली इज अप्लाइड जेनेरिक नेम त्याला अप्लाय केलं जातं आणि नंतर स्पेसिफिक नेम अशा प्रकारे जेनेरिक नेम आणि स्पेसिफिक नेम अशा प्रकारे पर्टिक्युलरली काय केलं जातं द नावं त्या ठिकाणी प्लांट्सला किंवा ॲनिमल्सला दिले जातात. अशा प्रकारे जे काही नेमिंग केलं जातं दॅट नेमिंग इज देअर दॅट नेमिंग इज डन अकॉर्डिंग टू द रूल्स ऑफ आयसीपीएल. आयसीपीएलचे जे रूल्स आहेत त्या रूल्स नुसार त्याला नेमिंग केलं जातं. त्याच्यासाठी त्याला नेमिंग ची पद्धत आहे अँड दॅट मेथड इज यूज फॉर द नेमिंग टू द पर्टिक्युलर प्लांट. मग आता याच्यामध्ये काय ड्युरिंग लास्ट डिकेड देअर आय हॅव बीन अटेम्प्ट ऍट डेव्हलपिंग द युनिफाईड कोड फॉर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम साठी युनिफाईड कोड झालाय फॉर कन्व्हिनियंट हँडलिंग करण्यासाठी ऑफ द कंबाइंड डाटाबेस फॉर ऑल ऑर्गॅनिझम. सगळ्या ऑर्गॅनिझम्स एक ड्राफ्टिंग करून त्याला एक नवीन कोडिंग करून आणि त्याला नाव एन्क्लेचर करून त्याची लिस्ट तयार करणे हे एक बायोकोड तयार झाला. ड्राफ्ट बायोकोड दॅट इज ऑल्सो कॉल्ड फायलोकोड. त्याला फायलोकोड असं सुद्धा म्हणतात. फायलो मिनिंग दॅट इज इंटर रिलेशनशिप. फायलोजेनेसिस आपण म्हणतो तसं फायलोजेनिक रिलेशनशिप किंवा फायलोजेनेसिस. फायलोजेनेसिस किंवा फायलोजेनी म्हणजे काय की प्रत्येक ऑर्गॅनिझमचं दुसऱ्या ऑर्गॅनिझम सोबत इंटर रिलेशनशिप असतं म्हणजे काहीतरी कॅरेक्टर समान असतं आणि त्याचा स्टडी केला जातो त्याला म्हणतात फायलोकोड. आणि त्या फायलोकोड नुसार नॉमेनक्लेचर केलं जातं. सो दॅट इज कॉल्ड टू पॅज द पर्टिक्युलरली बायोकोड ऑर फायलोकोड अँड हॅव बीन पर्टिक्युलरली कन्सर्न एफर्ट इन दिस डायरेक्शन दॅट बट इट विल बी टेक अ लॉंग टाइम बिफोर ऍक्सेप्टेबिलिटी ऑफ दिस एंडेवर्स कॅन बी डिटरमाइंड. म्हणजे आता याच्यावरती बऱ्याच प्रकारे काम आता सध्या सुरू आहे की पर्टिक्युलर प्रत्येक प्लांट स्पीसीज प्रत्येक ॲनिमल स्पीसीज बॅक्टेरिया व्हायरस सगळ्याला कंबाईन क्लासिफिकेशन सिस्टीम तिथे केलं पाहिजे. मग आता सायंटिफिक नावांची गरज काय बॉटनिकल नेम किंवा सायंटिफिक नेमची गरज काय. सायंटिफिक नेम आर फॉर्म्युलेटेड इन लॅटिन अँड आर प्रिफर ओव्हर वर्नॅक्युलर ऑर कॉमन नेम. जे काही वर्नॅक्युलर आणि कॉमन नेम आपण देतो एरिया वाईज प्रत्येक ठिकाणी भाषेनुसार ते बदलतात दॅट शुड बी हॅव्हिंग अवॉइडेड बाय द सायंटिफिक नेम. म्हणून त्याला सायंटिफिक नाव दिलं की ते पूर्ण जगामध्ये सगळीकडे सारखं राहणार. सो वर्नॅक्युलर नेम्स आर नॉट अवेलेबल फॉर ऑल स्पीसीज नोन टू मॅन. कारण जर आफ्रिकेमध्ये नाव द्यायचं वर्नॅक्युलर नेम तर आफ्रिकेमधलं नाव द्याल तर ती स्पीसीज भारतात सापडेल हे जरुरी नाही आणि ती भारतात स्पीसीज सापडणारच नाही तर त्याला इथे नाव देण्यात येणार नाही. म्हणजे वर्नॅक्युलर नेम आर नॉट अवेलेबल फॉर ऑल स्पीसीज नोन टू मॅन. वर्नॅक्युलर नेम सगळ्या स्पीसीजला देण्यात आले नाही म्हणून वर्नॅक्युलर नेम्स आर रिस्ट्रिक्टेड इन देअर युसेज. जसं जिथं वापर आहे त्याच्यानुसार वर्नॅक्युलर नेमचा वापर होतो अँड आर अप्लिकेबल इन सिंगल ऑर फ्यू लँग्वेजेस ओनली. काहीच भाषामध्ये त्याला नाव नाही. They are not universal in their application. That's a universal application. Nahi. Common names usually do not provide information indicating family. Common names are काही indication नाही होत की त्याच्यावर कुठली फॅमिली आहे कुठला स्पेस कुठल्या याच्यामध्ये त्याचं क्लासिफिकेशन आहे हे आपण करू शकत नाही. म्हणून देअर शुड बी नीड ऑफ सायंटिफिक नॉमेनक्लेचर. म्हणून जसं रोजेस बिलॉंग्स टू जीनस रोजा. वुड रोज इज अ मेंबर ऑफ जीनस आयपोमिया अँड प्राइमरोज बिलॉंग्स टू जीनस प्रायमुला. म्हणजे बघा तीन ठिकाणी प्रायमुलाचं प्रायमुला स्पीसीज आयपोमिया स्पीसीज रोजा स्पीसीज सगळे रोजचे प्रकार आहे परंतु तीन वेगवेगळ्या जीनसमध्ये त्याला टाकण्यात आलं. म्हणजे कशामुळे झालं दॅट इज ओनली ड्यू टू द क्लासिफिकेशन सिस्टीम. द थ्री जेनेरा इन टर्न बिलॉंग टू थ्री डिफरंट फॅमिलीज. तीन जे आहेत ते तीन फॅमिलीमध्ये आले रोझॅसी कन्व्होल्युसी आणि प्रायमुलेसी. म्हणजे तीन फॅमिलीमध्ये जाऊन पडले ते. ओकचं सुद्धा तसंच आहे ओक जीनस क्युर्सस बट टॅनबार्क ओक इज लेथोकार्पस पॉयझन ओकचं रिओस सिल्वर ओक झिरिओस आणि सिल्वर ओकचं आहे ग्रेव्हिलिया आणि जेरुसलेम ओकचं शिनोपोडिया. म्हणजे बघा प्रत्येक ठिकाणी नाव वेगवेगळे झाले स्पीसीज चेंज झाले. म्हणजे ओकचं स्पीसीज पण वेगवेगळ्या ओकच्या ओकचं ओकच झाड आहे एकाच प्रकारचं ओक वृक्ष आहे पण त्याचे अनेक जे स्पीसीज आहे जीनस आहे ते जीनस चेंज झाले म्हणजे कॅरेक्टरनुसार जीनस चेंज झाले. सो देअर शुड बी हॅव्हिंग अवॉइड ऑफ दिस. म्हणजे अशा गोष्टी होऊ नये म्हणून त्याकरता बॉटनिकल नॉमेनक्लेचर ही सिस्टीम त्या ठिकाणी लागू झाली. आणि बॉटनिकल नॉमेनक्लेचरमध्ये काय झालं की एक पर्टिक्युलर एक स्पेसिफिक नाव त्या ठिकाणी पर्टिक्युलर प्लांटला देण्यात आलं. आता वाय लॅटिन लॅटिनच का वापरलं. कारण सायंटिफिक नेम आर ट्रीटेड इन लॅटिन रिगार्डलेस इन देअर ओरिजिन. इट इज ऑल्सो मँडेटरी टू हॅव लॅटिन डायग्नोसिस.
लॅटिन नाव देण्यात आलं असं कोणी पब्लिश केलं, ही जानेवारी 1935 पासून पुढे हे सगळ्या पद्धत लागू झाली. अँड कस्टम ऑफ लॅटिनाइज नेम अँड टेक्स्ट ओरिजिनेट फ्रॉम मिडीवल स्कॉलरशिप अँड कस्टम कंटिन्यूड इन मोस्ट बॉटनिकल पब्लिकेशन. जे काही 19th century अगोदर जे काही पब्लिकेशन झालं होतं ते सगळं लॅटिन भाषेमध्ये होतं. बरं, डिस्क्रिप्शन ऑफ द प्लांट आर नॉट रिटन इन क्लासिकल लॅटिन ऑफ द सिरो ऑर हॉरेस बट इन पर्टिक्युलरली लँग्वा फ्रान्सा स्पोकन अँड रिटन बाय स्कॉलर्स ड्युरिंग मिडल एजेस. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पॉप्युलर जी लँग्वेज त्या ठिकाणी बोलली जात होती म्हणजे कुठली होती, लॅटिन आहे. जशी आपल्याकडे जी संस्कृत भाषा होती त्या भाषेपासून सगळ्या भाषेची उगम झाले उगम पावले, त्याचप्रमाणे जे सायंटिफिक नेम आहे ते लॅटिन भाषेपासून सगळे त्या ठिकाणी सगळ्या भाषा ज्या युरोपियन ते लॅटिन भाषेपासून निगम उगम पावले. त्यामुळे लॅटिन इज अ डेड लँग्वेज. आता ती सध्या डेड आहे, ती कोणत्याही देशाची भाषा नाही, कुठल्या देशाची पर्टिक्युलर लँग्वेज नाही, आणि तरी ती जुनी जी लिटरेचर आहे प्राचीन लिटरेचर जे जुनं आहे त्या लिटरेचरमध्ये ती भाषा वापरली जाते. म्हणून त्या ठिकाणी ती भाषा जनरली ऍक्सेप्ट करण्यात आली. लॅटिन इज अ स्पेसिफिक अँड एक्झॅक्ट मिनिंग. लॅटिन भाषेमध्ये एक्झॅक्ट मिनिंग काढता येतो. ग्रॅमॅटिकल सेन्स ऑफ वर्ड इज कॉमनली ऑब्विस. जसं अल्बम न्यूटर, अल्बा हेमेलाईन, अल्बस मस्कुलाईन, म्हणजे हे काय होतं की या भाषेमध्ये स्पेसिफिक कोडिंग आहे आणि त्या कोडिंगचा वापर सायंटिफिक नेममध्ये देण्यासाठी चांगल्या प्रकारे होऊ शकतो. म्हणून लॅटिन लँग्वेजचा उपयोग त्या ठिकाणी करण्यात आला. जसं आता पर्टिक्युलरली आता ब्रासिका असं समजा काय नाव घेऊ आपण, ब्रासिका अल्बम. अल्बम म्हणजे काय की ज्याला पर्टिक्युलर ब्लॅक कलर असतो. अल्बा, अल्बा मीन्स दॅट इज नथिंग बट रिलेटेड विथ पर्टिक्युलरली फेमेलाईन, म्हणजे त्याच्यात जर फेमेलाईन प्लांट असेल तर अल्बा म्हणायचं. अल्बस म्हणजे मस्कुलाईन, म्हणजे अशा प्रकारे त्याला काय करतो कोडिंग करता येऊ शकतं. लॅटिन लँग्वेज एम्प्लॉईज द रोमन अल्फाबेट. रोमन अल्फाबेटला सुद्धा त्याचं थोडस एम्प्लॉय होतं. अँड विच फिट्स वेल इन टेक्स्ट ऑफ मोस्ट लँग्वेजेस. बऱ्याचशा लँग्वेजेस मधल्या टेक्स्ट मध्ये त्याची फिट होतो, म्हणजे ते बऱ्याच ठिकाणी ते अप्लाय होऊ शकतो आणि त्याचा बऱ्याच लँग्वेजशी त्याचा संबंध आहे. म्हणून त्यानंतर बॉटनिकल कोड डेव्हलप करण्यात आलं. इन सेव्हरल कंट्रीज द नेम्स ऑफ प्लांट अपियर्ड ऍज अ पॉलिनॉमियल. पॉलिनॉमियल नॉमेनक्लेचर होतं, नंतर त्याला बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम ऍक्सेप्ट करण्यात आली. पर्टिक्युलरली हियर द कॅस्पर बहोन इन द इयर ऑफ 1623 इंट्रोड्यूस द कन्सेप्ट ऑफ बायनॉमियल नॉमेनक्लेचर. कॅस्पर बहोन नावाच्या वर्करनी 1623 मध्ये बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम इंट्रोड्यूस करण्यात आली. आणि त्या सिस्टीममध्ये पर्टिक्युलरली काय झालं की द फर्स्ट नेम ऑफ द जीनस टू विच इट बिलॉंग्स अँड द सेकंड नेम दॅट इज स्पेसिफिक अल्फाबेट इपिपेड असं त्याला या ठिकाणी सिस्टीम ती वापरण्यात आली. पहिलं नाव हे जीनस नेम असणार, दुसरं नाव स्पेसिफिक इपिथेट असणार. ऑनियन इज दस अप्रोप्रिएटली नेम ऍज एलियम सेपा. एलियम बिंग द जेनेरिक नेम अँड सेपा इज द सायंटिफिक नेम. स्पेसिफिक इपिथेट सेपा हे स्पेसिफिक इपिथेट आहे. सो त्याला नंतर बहुनी त्याला बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम वापरली. अँड बऱ्याचशा स्पीसीज मध्ये कार्लोस लिनायस नावाचा जो वर्कर होता, ग्रेट टॅक्सॉनॉमिस्ट, हू इज कॉल्ड बाय द फादर ऑफ टॅक्सॉनॉमी, कार्लोस लिनायस, अँड फर्मली एस्टॅब्लिश द सिस्टीम ऑफ नेमिंग इन हिज स्पीसीज प्लांटारम बुक. त्याच्या बुक मध्ये त्याने या ठिकाणी ही सिस्टीम वापरली. अँड द अर्ली रूल्स ऑफ नॉमेनक्लेचर वेअर सेट फोर्थ बाय द लिनायस इन हिज क्रिटिका बॉटनिका. 1737 मधल्या त्या बुकमध्ये त्यांनी सुरुवातीला त्याचं नॉमेनक्लेचर सिस्टीम केली. पुन्हा त्याला त्यांनी 1753 मध्ये मॉडिफाय करून पुन्हा बुक पब्लिश केलं आणि त्याच्यामध्ये बायनॉमियल सिस्टीम त्यांनी वापरली. अँड फर्दर अम्प्लाइड इन फिलॉसॉफिया बॉटनिका, याच्यामध्ये 1751 मध्ये पुन्हा त्याला मॉडिफाय केलं. नंतर एपी कॅन्डोले नावाचा वर्कर होता, इन हिज थेरीज एलिमेंटर डी ला बॉटनिक 1813 मध्ये त्यांनी गेव द एक्सप्लिसिट एक्स्ट्रक्शन ऑन नॉमेनक्लेचर प्रोसिजर. त्यांनी बॉटनिकल नॉमेनक्लेचरची जी सिस्टीम आहे ती सिस्टीम त्या ठिकाणी इंट्रोड्यूस केली. एपी कॅन्डोले इज नथिंग बट कॉल्ड टू बाय द फादर ऑफ बॉटनिकल नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचरची जी सिस्टीम ज्यांनी सुरू केली ती म्हणजे कॅन्डोले सुरू केली बॉटनिकल नॉमेनक्लेचरची. अगोदर त्याला बायनॉमियल नॉमेनक्लेचर म्हणत होते, पण बॉटनिकल नॉमेनक्लेचर जे म्हणलं जातं ते कोणी म्हणलं, कॅन्डोलेनी, एपी कॅन्डोलेनी त्याला म्हटलं. आणि बरेचसे नाव कोणी दिले ते म्हणजे लिनायसनी, कार्लोस लिनायस. सो हे जवळपास 2-3 नाव आहे या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे. लॅटर ऑन इफ वी
सी द ऑल द हिस्ट्री अबाउट दिस. मग पॅरिस स्कूल मध्ये कॅन्डोलीचे रूल अप्लाय करण्यात आले आणि कॅन्डोली सगळ्यात आधी ते रूल प्रेझेंट केले 1867 मध्ये. पॅरिस कोड फार महत्वाची, पॅरिस कॉन्फरन्स जे असोसिएशन होतं कॉन्फरन्स होती त्यामध्ये कोड आपले बॉटनिकल नॉमेनक्लेचरचे कोड ठरण्यात आले. असे अनेक कोड आहेत, त्याच्यामध्ये व्हिएन्ना कोड आहे 1905 मधला, नंतर आहे पर्टिक्युलरली नंतर आलेला आहे अमेरिकन कोड आला 1907 मध्ये, नंतर पाचव्या कॉन्फरन्स मध्ये कॅम्ब्रिज कोड आला, नंतर अशी बरीच मोठी हिस्ट्री त्याच्यामध्ये. बॉटनिकल कोड जो महत्वाचा होता, सो दॅट इज नथिंग बट एस्टॅब्लिश इन पॅरिस. पॅरिस कोड मध्ये सगळ्यात जवळपास सगळे रूल त्या ठिकाणी फायनल झाले. सो पब्लिकेशन ऑफ कोड इज बेस्ड ऑन द रियल रिअलायझेशन दॅट बॉटनी रिक्वायर्स अ प्रिसाइज अँड सिम्पल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. सिम्पल नॉमेनक्लेचर सिस्टीम असावी त्यासाठी बॉटनीचे सगळ्या कंट्रीजचे जे बॉटनिस्ट होते त्याच्यामध्ये सहभागी झाले. अँड कोड एम्स ऍट प्रोव्हिजन ऑफ स्टेबल मेथड ऑफ नेमिंग टॅक्सॉनॉमिक ग्रुप. जे काही टॅक्सॉनॉमिक ग्रुप आहे त्याला स्टेबल नेम देण्याचं काम त्यांनी केलं. मग त्यांनी प्रिएम्बल जे तयार केलं त्याच्या ठिकाणी प्रिएम्बल तयार केलं झाले, त्याच्यामध्ये कोडचे तीन डिव्हिजन केले, प्रिन्सिपल रूल्स अँड रिकमेंडेशन, प्रोव्हिजन्स फॉर द गव्हर्नन्स ऑफ द कोड इन कोड. इन ॲडिशन द कोड इन्क्लूड द फॉलोइंग अपेंडायसिस, नेम्स ऑफ हायब्रिड, हायब्रिडला नावं आणखी पुढे देत राहील. म्हणजे काय, आधी प्रिन्सिपल तत्व ठरवले कसाठी नॉमेनक्लेचर करायचं, नंतर रूल्स नियम ठरवले, नंतर रेकमेंडेशन देण्यात आले अनेक, आणि मग काही प्रोव्हिजन करण्यात आले त्याच्यामध्ये, आणि पुन्हा मग नंतर त्यात काही अपेंडिक्स ऍड झाले. अपेंडिक्स म्हणजे काही नियमामध्ये वाढ झाली, जसं नेम्स ऑफ हायब्रिड, हायब्रिडची नावं कशी करायची, नॉमिना पर्टिक्युलरली फॅमिलेरम, फॅमिलीची नावं कशी बदलायची, तर त्याच्यामध्ये काही रूल्स बनवण्यात आले. असे त्याच्यामध्ये वेळोवेळी वर्षानुवर्ष त्याच्यात बदल होत गेले. नंतर नॉमिना पर्टिक्युलरली ब्रायोफायटरचं नाव कसं करायचं, जेनेरिका पर्टिक्युलर जेनेरिक नेम मध्ये काही बदल करतात का, तर स्पेसिफिक नेम मध्ये अशा प्रकारे अल्गी, फंगाय, ब्रायोफाइट, टेडोफाइट सगळ्या प्लांटच्या स्पेसिफिक क्लासिफिकेशन सिस्टीम मध्ये नॉमेनक्लेचर सिस्टीम ही इन्क्लूड करण्यात आली आणि त्याचे काही रूल्स आणि रेकमेंडेशन त्या ठिकाणी ठरले. आता हे डिटेल्स जे आहे आय एम नॉट गोईंग टू दिस, आय एम गोईंग टू फोकस ऑन इम्पॉर्टंट पार्ट. आयसीबीएनचे प्रिन्सिपल काय होते, प्रिन्सिपल्स ऑफ आयसीबीएन, तुम्हाला जे सिलेबस मधला पॉईंट दिला आहे प्रिन्सिपल्स ऑफ आयसीबीएन. बॉटनिकल नॉमेनक्लेचर इज इंडिपेंडेंट ऑफ झूलॉजिकल नॉमेनक्लेचर. द कोड अप्लाइज इक्वली टू द नेम्स ऑफ टॅक्सॉनॉमिक ग्रुप ट्रीटेड ऍज अ प्लांट वेदर ऑर नॉट दिस ग्रुप्स आर ओरिजिनली सो ट्रीटेड. जिथून असेल ते हे अगोदर आपण बरेचसा पार्ट घेतलेला आहे. नंतर आहे नॉमेनक्लेचर ऑफ टॅक्सॉनॉमिक ग्रुप इज बेस्ड ऑन द प्रायोरिटी ऑफ पब्लिकेशन, अगोदर जो पब्लिश करेल त्याच्यानुसार आहे. सायंटिफिक नेम ऑफ टॅक्सॉनॉमिक ग्रुप आर ट्रीटेड एज लॅटिन. रूल्स ऑफ नॉमेनक्लेचर आर रिट्रोएक्टिव्ह आहे अनलेस एक्सप्रेस लिमिटेड. आणि नंतर नेम्स ऑफ टॅक्सा, त्याला नावं कसे देण्यात आली. मग आता त्या ठिकाणी काही स्पेसिफिक नावं देण्यासाठी सिस्टीम वापरण्यात आली. महत्वाचा टेबल या ठिकाणी दिलेला आहे बघा, रँक्स अँड एंडिंग प्रोव्हाइडेड बाय द आयसीबीएन. आयसीबीएनने या ठिकाणी रँक आणि एंडिंग जे दिलेलं आहे त्याचं एक सिस्टीम या ठिकाणी दिलं. जसं किंगडम, तर किंगडमचं एंडिंग कसं असलं पाहिजे, बायोन्टा असं असलं पाहिजे. बायोन्टा जसं फ्लोरोबायोन्टा आहे किंवा पर्टिक्युलर इथे एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे किंगडम डिव्हिजन. नंतर डिव्हिजन लेवल जी असेल तर डिव्हिजनच्या लेवलला फायटा असा शब्द आला पाहिजे. जसं स्पर्मॅटोफायटा, फिओफायटा, रोडोफायटा किंवा उदाहरणार्थ मॅग्निलिओफायटा. मॅग्निलिओफायटा हे काय झालं, दॅट इज द डिव्हिजन लेवल. म्हणजे डिव्हिजन लेवलचं एंडिंग कसं असलं पाहिजे, फायटामध्ये एंडिंग झालं पाहिजे. यू कॅन नोट डाऊन, तुम्ही नोट डाऊन सुद्धा करू शकता. किंगडम एंडिंग कसं असलं पाहिजे, बायोन्टा पी आय ओ एन टी ए. नंतर डिव्हिजनचा फायटा पी एच वाय टी ए, दॅट शुड बी द एंडिंग फायटा. नंतर क्लास, सब डिव्हिजनचं कसं असलं पाहिजे, फायटीना. जसं आपण पर्टिक्युलरली बघा डिव्हिजन मायकोटा म्हणतो पंगाच्या क्लासिफिकेशन मध्ये मायकोटा, आणि मग त्याच्यात क्लासिफिकेशन करताना मिस्टिको मायकोटीना म्हणजे फर्दर सब डिव्हिजन, सब डिव्हिजन मायकोटीना. जसं जसं इथं दिलंय बघा यू मायकोटा, हे झालं फंगसचं क्लासिफिकेशनचं डिव्हिजन, आणि त्याच्यामध्ये पुन्हा यू मायकोटीना म्हणजे हे झालं त्याचं सब डिव्हिजन. सब डिव्हिजनला टी आय एन एने एंड झाला पाहिजे, क्लास एस आय डी एने एंड झाला पाहिजे किंवा सीई एने एंड झाला पाहिजे. जर अल्गी असेल तर सीई एने, फंगाय असेल तर त्या ठिकाणी सीई टी एसने एंड झाला पाहिजे, किंवा प्लांट असेल तर सिडा, ब्रायोप्सिडा,
असं जसं म्हणलं किंवा मॅग्नोलॉप्सिडा मॅग्नोलियोप्सिडा म्हणजे सिडा हे काय पर्टिक्युलर प्लांट साठी अल्गी साठी फायसी रोडोफायसी सायनोफायसी झॅन्थोफायसी हे क्लास साठी आणि मायसिटीज मिक्झोमायसिटीज डेटरोमायसिटीज हे क्लास साठी म्हणजे क्लास साठी जसं फंगामध्ये बेसिडोमायसिटीज म्हणतो आपण तर मायसिटीज त्याच्यामध्ये आणि सब क्लास जर असेल तर त्याला डी एई लागलं पाहिजे एई आलं पाहिजे शो दॅट शुड बी एंड विथ द एई महत्वाचा पार्ट इथे लक्षात ठेवायचा टी ए आला पाहिजे शब्द कशासाठी किंगडम साठी जसं प्रोटिस्टा टी ए आला पाहिजे शब्द तर या ठिकाणी असे त्याला एंडिंग टी ए असला पाहिजे आता सगळ्याच ठिकाणी लागू होत नाही जसे जुने नावं जे किंगडम सिस्टीमचे त्याला लागू होत नाही किंगडम फंगाय किंगडम अॅनिमेलिया किंवा किंगडम प्लांटी तर टी ए आला तिथे टी ए ने आला तर असं थोडासा बदल आहे काही ठिकाणी पण नंतर त्याला मात्र बदल करण्यात आला आणि मग बऱ्याच ठिकाणी त्याला टी ए ही सिस्टीम अप्लाय करावी किंगडमला टी ए एंडिंग आलं पाहिजे डिव्हिजनला या ठिकाणी पुन्हा टी ए किंवा एन ए चं एंडिंग असलं पाहिजे सब डिव्हिजनला एन ए असलं पाहिजे नंतर क्लासला ए ए सीई ए किंवा ई एस या ठिकाणी आला पाहिजे नंतर ऑर्डर ए एलईएस आला पाहिजे जसं रोझॅलिस ऑर्डर आहे तर एल ई एस एंडिंग त्याला त्या ठिकाणी आलं पाहिजे सब ऑर्डरला ए ई ए असं एंडिंग आलं पाहिजे रोझिनी म्हणजे एंडिंग त्या ठिकाणी असं आलं पाहिजे नंतर फॅमिलीला एस ही ए सी ए असं एंडिंग या ठिकाणी रोझॅसी असं आलं पाहिजे सब फॅमिलीला आय डी ओ आय डी डी ई ए असं असलं पाहिजे ट्राईब जर असेल सब ट्राईब जर असेल तर त्याला एक स्पेसिफिक एंडिंग असलं पाहिजे आणि जीनसला अस अम अस ए ओन असं त्याला एंडिंग असलं पाहिजे जसं पायरस एलियम अरेबिस रोझा पॉलिफोगॉन म्हणजे अशा प्रकारे त्याचं एंडिंग असलं पाहिजे सब जीनसला मग सेक्शनला सब सेक्शनला सिरीजला पुन्हा काही एंडिंग त्या ठिकाणी दिले आणि स्पीसीज महत्वाचा पार्ट तर स्पीसीज शुड बी हॅव्हिंग अ जनरली एंड विथ द एस ऑर मे बी ए ने एंड झालं पाहिजे किंवा एस ने एंड झालं पाहिजे त्या ठिकाणी अशा प्रकारे स्पीसीजला त्या ठिकाणी नावं देण्यात आली जसं उदाहरणार्थ टेक्टोना ग्रँडिस दॅट इज द नेम ऑफ टिक सागाचं नाव लँटेना कॅमेरा लँटेना कॅमेरा नावाचं प्लांट आहे त्याला एंडिंग एनी झालं पाहिजे किंवा एस नी झालं तरी झालं जसं पर्टिक्युलरली मॅन्जिफेरा इंडिका एनी एंडिंग होती स्पीसीज नेम एनी एंड झालं पाहिजे किंवा मग आणखी एखादं नाव घ्या पर्टिक्युलर नेम मध्ये फॉर एक्झाम्पल सोलॅनम मेलँगोना ना एने आणलं पाहिजे म्हणजे कोणतंही जे बॉटनिकल नेम असेल तर जीनस नेम जे आहे ते पर्टिक्युलरली कशाने एंड झालं पाहिजे अस अम इज ए ओन आणि एंडिंग त्याचं जे असेल स्पीसीजचं ते कसं पाहिजे ए किंवा एस नी असलं पाहिजे सो दॅट इज स्पेसिफिक रूल असे रूल त्या ठिकाणी प्लांट क्लासिफिकेशन मध्ये ठरवण्यात आले आणि अगोदर काही जे प्लांटचे नावं होते अगोदर काही नाव होते ट्रॅडिशनल नेम जे जुने अगोदर होते तर ते नावं नंतर बदलण्यात आले बरेचसे फॅमिलीचे नावं बदलण्यात आले जसं काही फॅमिलीचे नावं जे आहेत ते क्रुसिफेरी होतं अगोदर जुनं नाव ब्रासिकेसीचं ब्रासिकाची जी फॅमिली त्याचं नाव जुनं होतं क्रुसिफेरी आता क्रुसिफेरी फॅमिलीचं नाव आर ए ने एंड होऊ शकत नाही सीई ने एंड व्हायला पाहिजे म्हणून पुन्हा ते नाव बदलण्यात आलं ब्रासिकेसी ब्रासिका हा जीनस त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे म्हणून ब्रासिकेसीची फॅमिली आहे म्हणून त्याला ब्रासिका हा जीनस त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे गट्टीफेरी तर त्याला क्लॅझियाफेरी क्लॅझिया त्याचा जीनस आहे म्हणून क्लॅझियाफेरी करण्यात आलं लेग्युमिनोसीचं नाव फॅबेसी करण्यात आलं अंबेलिफेरीचं नाव एपिएसी करण्यात आलं कंपोझिटीचं नाव ऍस्ट्रेसी करण्यात आलं लॅबिडीचं लॅमियसी करण्यात आलं पामीचं हॅरॅकॅसी करण्यात आलं आणि ग्रामिणीचं पोयसी करण्यात आलं अशा प्रकारे त्याच्यामध्ये काही नावं नंतर बदलण्यात आली दॅट इज लॅटर ऑन नथिंग बट चेंज इन फर्दर दिस सिस्टीम या सिस्टीममध्ये त्या प्रकारे नावं त्याच्यामध्ये बदल करण्यात आला मग आता याच्यामध्ये जे बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम आहे ती सिस्टीम कशा प्रकारे लिहिण्यात येते तर त्यामध्ये सुरुवातीला काय करायचं इट शुड बी हॅव्हिंग द जीनस नेम अँड स्पीसीज नेम जीनस नेम अगोदर असलं पाहिजे आणि नंतर स्पीसीज नेम त्या ठिकाणी आलं पाहिजे जसं इथं बघा पडलं बायनॉमियल सिस्टीम इथे आता इथे नाव दिलंय जस्ट लाईक युफोर्बिया युफोर्बिया हे प्लांट आहे
वलाइच विलाइच वलाइच रोजा हे काय झालं अशा प्रकारे पर्टिक्युलरली नॉमेनक्लेचर सिस्टम त्या ठिकाणी वापरण्यात आली. जसं फॉर एक्झाम्पल आय एम जस्ट गोइंग टू एक्सप्लेन यू जस्ट अ मिनिट. In this now word you can clearly understand. So suppose one of the name we are taking at here, for example, Brassica campestris. Yalapan mori manto jasa sarso apan tela manto jasa tel apan kaartu jodi Brassica campestris. Ata he je naav hai. Is a particularly type karaycha asel tar that should be italic. He italic asle pan. ब्रासिका कंपोस्ट बॉटनिकल नेम असो की जुलॉजिकल नेम असो की आणखी कोणते नेम असो त्याला जर टाईप करायचं असेल तर यू शुड बी इटॅलिक. ती इटॅलिक असलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा रूल या ठिकाणी आहे तो म्हणजे जीनस नेम. सो पहिलं अक्षर कॅपिटल असलं पाहिजे, पहिलं नेम कॅपिटल असलं पाहिजे आणि स्पीसीज नेमचं सगळे लेटर स्मॉल असले पाहिजे. बाकी सगळे लेटर स्मॉल येणार, कोणी अशा पद्धतीने लिहू शकणार नाही. दॅट इज द रॉंग मेथड. समजा कोणी जर अशा पद्धतीने लिहिलं फॉर एक्झाम्पल ब्रासिका कॅम्पेस्ट्रिस असं लिहिलं, दॅट इज रॉंग. दिस मेथड इज रॉंग. ही मेथड काय झाली? रॉंग झाली. दिट इज नॉट राईट. राईट मेथड इज देअर, दॅट इज अशा प्रकारे जीनस नेमचं पहिलं अक्षर कॅपिटल आणि बाकी सगळे स्मॉल लेटर मध्ये तिथे आलं पाहिजे. कुठल्या असो स्पीसीज मध्ये सब स्पीसीज येऊ द्या. जसं उदाहरणार्थ हिबिस्कस, आता हिबिस्कस लिहिताना एच कॅपिटल आला पाहिजे आणि पुन्हा बाकी सगळे लेटर स्मॉल आले पाहिजे. हिबिस्कस रोझा, हिबिस्कस रोझा हे झालं पॉटनिकल नेम जास्वंदाचं आणि त्यातले सब स्पीसीज जे सिनेन्सिस, हिबिस्कस रोझा सिनेन्सिस किंवा स्पीसीजचं सब टाईप आपण त्याला म्हणतो हिबिस्कस रोझा सिनेन्सिस, ज्याला जास्वंद जास्वंद असं म्हणतो. अशा प्रकारचे इवन जुलॉजिकल नेम सुद्धा याच पद्धतीने लिहिले जातात. तसं माणसाचं जे जुलॉजिकल नॉमेनक्लेचर आहे दॅट इज नथिंग बट होमो सॅपियन सॅपियन्स होमो सॅपियन्स सॅपियन्स अशा प्रकारे आपण पर्टिक्युलरली जे ह्युमन बिंगचं नेम आहे तसंच पॅन्थरा टायग्रिस जर टायगरचं नाव लिहायचं तर पी कॅपिटल असला पाहिजे. पॅन्थेरा टिग्रिस तर हे झालं पर्टिक्युलरली बॉटनिकल जुलॉजिकल नॉमेनक्लेचर. हे जुलॉजिकल नॉमेनक्लेचर झालं टिग्रिस पॅन्थेरा टिग्रिस. सो दॅट इज नथिंग बट ऑल्टर बाय द जुलॉजिकल नॉमेनक्लेचर. अशा प्रकारे जुलॉजिकल असो की बॉटनिकल असो दॅट शुड बी हॅव्हिंग स्पेसिफिक मेथड ऑफ रायटिंग द जीनस नेम अँड स्पेसिफिक नेम. पुन्हा यामध्ये आणखी एक महत्वाचा पार्ट, जर याला आपण हाताने लिहिलं असेल, हाताने लिहिताना इटॅलिक लिहू शकत नाही म्हणून काय करायचं, व्हेनेव्हर वी आर रायटिंग द बाय द हँड हँड रायटिंग केलं असेल तर देअर शुड बी हॅव्हिंग सेपरेटली अंडरलाईन. त्याला सेपरेट अंडरलाईनिंग करायला पाहिजे. आपण जर त्याला बॉटनिकल नेम असो की झूलॉजिकल नेम असो जर ते हाताने लिहित असेल आपण एखाद्या रायटिंगमध्ये किंवा कुठल्याही नोटबुकमध्ये किंवा पर्टिक्युलरली कुठल्याही एखाद्या लिटरेचरमध्ये जर आपण रायटिंग करत असू त्याला बॉटनिकल नेम और झूलॉजिकल नेम इट शुड बी अंडरलाईन. इटॅलिक तर करू शकत नाही, मग त्याला काय करायचं अंडरलाईन करायचं. पुन्हा रूल तशीच आहे, जीनसचा पहिला अक्षर कॅपिटल असलं पाहिजे आणि स्पीसीजचा पहिला अक्षर स्मॉल, सगळेच अक्षर स्मॉल असले पाहिजे. जीनसचं पहिलं अक्षर फक्त कॅपिटल असलं पाहिजे आणि जर ऑथर असेल त्याच्यापुढे, आता जर ऑथर दिलं उदाहरणार्थ लिनायस, लिनायसने जर हे केलं तर एल डॉट असं असतं लिनायस, पण याला इटॅलिक करायचं नाही, याला अंडरलाईन करायचं नाही. इट शुड नॉट अंडरलाईन. याला रिटर्न मध्ये लिहायचं असेल तर अंडरलाईन करायचं नाही आणि जर टाईप केलं असेल तर अंडरलाईनची गरज नाही. तिथे इटॅलिक तुम्हाला करायचं, पण इटॅलिक कोणाला करणार? फक्त या नावाला, ऑथरला नाही. ऑथरनी जर पुन्हा दुसरा मॉडिफाईड ऑथर असेल, उदाहरणार्थ लॅम्प नावाचा सायंटिस्ट, त्यांनी जर पुन्हा त्याला मॉडिफाय केलं तर लॅम्पचं नाव सुद्धा अंडरलाईन करायचं नाही, इटॅलिक करायचं नाही. इट इज नॉट अंडरलाईन ऑर इटॅलिक. इटॅलिक कोणतं करणार? बॉटनिकल नेम. स्पीसीजचे नाव नाही,
किंवा आणखी सॉरी स्पीसी जीनसचे नाव सोडून बाकी जे फॅमिलीचे नाव आहे दॅट शुड नॉट बी इटली. फॅमिलीचे नाव नसायला पाहिजे. हा किंगडम असो, डिव्हिजन असो, ऑर्डर असो, फॅमिली असो, या कोणतेही नाव इटॅली करायचे नाही किंवा त्याला अंडरलाईन करायचे नाही. हे रूल्स आहेत कशाचे, आयसीबीएनचे. सो दिस इज द रूल ऑफ आयसीबीएन दॅट प्रोव्हाइडेड द सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर, यानी नॉमेनक्लेचर सिस्टीम या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड केली.